आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मुक्ता तू काय बोलतेस? तू होत आई, संकेतने लग्नाआधी त्याच्या बायकोसाठी काही वस्तू घेऊन ठेवल्या होत्या म्हणून तुम्ही सगळे इम्प्रेस झाला होता. पण खर तर संकेत एक विक्षिप्त माणूस आहे. जगासमोर तो जेंटलमॅन आहे असं दाखवतो पण घरात चार भिंतीच्या आत तो एकदम वाईट माणूस आहे ग. मुक्ता अगं तू नाही, प्लीज प्लीज मला बोलू दे सगळं. ताई लग्न झाल्यापासून संकेत माझ्यावर संशय घेतोय. घरात किंवा घराबाहेर कुठेच मला एकटीला सोडत नाही. हे बघ मुक्ता, आता ना तुझं माझ्यासोबत लग्न झालंय त्यामुळे तू कुठे जायचं यायचं हे मी ठरव. आणि हे असं कोणा परक्याच्या घरात अनोळख्याच्या घरात राहिलेलं हसलेलं खिदळलेलं मला आवडणार नाही. पण ते माझ्या वडिलांचंच घर आहे. कळलं पाहिजे तुझ्या आणि त्या मध्ये काय चाललंय मला कळलं पाहिजे. मुक्ता कळलं पुढे एक शब्द जरी बोललीस ना तू थोबड पुढे मारा. हे मारा ना मला. मी म्हणते फक्त मारच कशाला, मला एकदाच मारून टाका आणि संपवा कायमचा विषय. मुक्ता आणि रूम मध्ये बंद करून ठेवलं. गप्पा दार उघडा. काय एवढंच नाही, आमचं लग्न झाल्यापासून कुठल्याही पुरुषाने माझ्याकडे बघू नये म्हणून त्याने मला दागिनेही घालू दिले नाही. हे जास्तीचे दागिने काढून ठेव, नाही म्हणजे मंगळसूत्र वगैरे राहू देत पण बाकीचे दागिने काढून ठेव. तू वाईट नजरेने बघतो माझ्या बायको. तू आज जा, तू काय तमाशा बघतोय इकडे? आज जा बोलू ना. तू त्रास देत नाहीये, तू काय करतोय ना तुला कळत पण नाहीये. तू तू गप्पच रा. तुझ काय रे? हा काय वॉचमन आहेस ना सोसायटीचा? मग सोसायटीच्या गेट वर थांब ना. आणि याच संशयावरून त्याने आपल्या आभासमोर एका दूधवाल्याला मारहाण केली होती. अरे काय जीव घेतो का त्याचा आता? जीजू ताई, जीजू कसले भारी आहेत ना, ते तुझ्यावर कोणाची नजर सुद्धा पडू देत नाही हो ना ताई. अगं एवढंच काय, त्याने तर आकाशचा आणि माझा फोटो एडिट करून माझ्यावरच संशय घेतला. मुक्ता मुक्ता रडू नको. हे बघ, असं रडण्याने काही होणार नाहीये. रडण्याने काही होणार नाहीये पण संकेतचं काय?
इतका दूतोंडी माणूस असेल असं वाटलं नव्हतं. आपल्या समोर असताना काय दाखवतो, माझं मुक्तावर किती प्रेम आहे आणि किती नाही. पण चार भिंतीच्या आत नाही होबी. आता आपण याचा जाब विचारायला पाहिजे त्याला. ताई अग, जाब विचारण्याच्या पलीकडे गेलेत ग सगळ्या गोष्टी. म्हणजे म्हणजे संकेतचं माझ्या बरोबर लग्न होण्याआधी एक लग्न झालंय. काय होत आई? आणि त्याची पहिली बायको मेली आहे त्याने, आणि त्याच्या घरच्यांनी आपल्यापासून लपवलं. संकेत इतकेच त्याचे आई बाबा सुद्धा नालायक आहेत. या संकेतच्या तर आता मुक्ते तू लोड घेऊ नको. आत्ताच आत्ता जातो आणि त्या संकेतची गचंडीच पकडतो. काय करताय? पाय देते वादी. काय करताय? पायाचा धड असताना ते तुला सांगतो. आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला संपवलं असतं. राणा शांत, शांत. आधी मुक्ताचं सगळं सांगून तर होऊ दे.